सकल देश हो स्तवा प्रभुवरा मुदित मने सेवा सदा करा त्याचा पुढती आहर शाने जय जय करुनी गावे गाणे ईश्वर आहे प्रभु हे जाणा त्याचे आम्ही निर्मी आम्हा सकल देश हो स्तवा प्रभुवरा मोदित मने सेवा सदा करा प्रिय बंधु भगिनींनो आज खालील हेतूंसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आज आपण फादर एव्हरेस्ट न्यूनेस यांचा वाढदिवस साजरा करीत आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा आणि त्याचप्रमाणे जे इतर जण वाढदिवस साजरे करीत आहेत लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत जे आजारी आहेत गरजवंतांसाठी आणि गरिबांसाठी प्रार्थना करीत असताना आपले सर्व हेतू या देवासमोर आणूया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा आपल्या सभोवती बरीचशी माणसं दीर्घकाळ असाध्य आजाराने त्रस्त झालेली आहेत उपचार करूनही त्यांना आजारमुक्ती न मिळणारी अनेक माणसे आहेत अनेक माणसे निराशेचे जीवन जगत आहेत त्यांना सर्वांना आशेचं किरण लाभावं यासाठी आपण या सर्वांना आज आपण प्रभूकडे समर्पित करूया कारण प्रभू येशू ठाई सर्व काही शक्य आहे प्रभू येशू आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करो या रहस्यमय उत्सवात सहभाग घेण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करून क्षमेचं आणि कृपेचं वरदान मागूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने व कृत्याने व हयगयीने मी फार पापे केले आहेत माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभुपरमेश्वराजवळ प्रार्थना करा सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हावर दया करो व तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा आपण प्रार्थना करूया हे सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा आमची श्रद्धा आशा प्रीती दृढ कर तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन पौलाचे एफेसी करास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताकरवी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळविला म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ ह्याचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगलपण, बाष्फल गोष्टी आणि टळावली ह्याची उच्चार न होवो. तो उचित नाहीत तर त्यापेक्षा उपकार स्तुती होवो. जारकर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकावर देवाचं कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहा. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद आहे. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. देवाचे प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रदिवस मनन करतो, तो धन्य. आपलं उत्तर, देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करा. हे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फल देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो होतो हाती घेतो ते सिद्धीच जाते. आपलं उत्तर, देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आपला उत्तर, देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हालेलुया, हालेलुया.
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू सब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता तेव्हा 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशू तिला पाहून बोलावले आणि म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने सभात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्यात कामे केली पाहिजे असे 6 दिवस आहेत, त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा. सभात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्यांना उत्तर दिले, अरे ढोंग्यानो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव सभात दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. सभात दिवशी हिला या बंधनापासून सोडविणे योग्य नव्हते काय? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, नियमावली आणि कायदे कानून याची आपल्याला जरुरी असते. परंतु या नियमावली व कायदे कानून यांचे गुलाम होऊन बरे नाही आणि आपण त्यांना बळी पडता कामा नये. मानवी हितासाठी आणि मानवता हित महत्त्वाचे आहे आणि यासाठीच आपल्याला येशूची वचनाची जरुरी आहे. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हेच ठासून सांगत आहे की एकदा सिनेगॉगमध्ये, सिनेगॉग हे यहुदी लोकांचं प्रार्थना गृह आणि सभागृह आहे आणि तेथे वारंवार सिनेगॉगमध्ये यहुदी लोक जमा होत असत. एके दिवशी सिनेगॉगमध्ये येशू शिक्षण देत असताना तिथे एक स्त्री, तिला दुष्ट आत्म्याने पछाडलेले होते आणि त्यामुळे ती 18 वर्ष आजारी असून कुबडी होती. तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला जवळ बोलावून म्हटले आणि तो तिला म्हणाला, बाई तू आपल्या व्याधीपासून मुक्त झाली आहेस. असे बोलून त्याने तिच्यावर वरदहस्त ठेवला, आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती लागलीस उभी राहिली आणि देवाचा महिमा वर्णू लागली. प्रिय बंधू भगिनीनो, अशी अलौकिक नवले आपल्या जीवनामध्ये होत असतात
आणि त्याचे आभार मानण्यासाठी आपण विसरत असतो. आज आपण त्या बाई सहित प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव आणि स्तुती करूया, त्याचे आभार मानूया. आणि ज्याप्रमाणे लोकांनी आनंद व्यक्त केला तसा आपणही आपला आनंद व्यक्त करू, कारण सब्बात दिवशी येशूने त्या बाईला बरे केले. परंतु सब्बाताच्या भ्रमामध्ये राहू नका. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, चांगला आहे. योग्य कार्य करण्यासाठी आपण दिवस रात्र बघू नये आणि दुसऱ्यांच्या गरजा समजून मानवी हिताला महत्त्व देऊया. ख्रिस्तराया सर्व अर्पिन सारे अर्पिन जीवन मे नाम्रतेने भेट घेऊने आलो आम्ही तव चरणे सारे अर्पिन मे बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभु सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचराचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमांचे मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शानपणाच्या व सामर्थ्याच्या
अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस। म्हणून हे प्रभो, सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। तुझा गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा, जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गा न भांतरा। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। परम ईशाचा पावन नामे ये तो धन्य तो जनांतरा, जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गा न भांतरा। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करूया अपुल्या श्रद्धे चाऊचा, मरणातून प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटिला, श्रद्धेचाया पुनरुचा।
ख्रिस्ताच्या मरणाच्या पूर्णतेच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शिरोरक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर। आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्या सह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुगणींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या त्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव। आमेन। प्रभु येशूच्या शब्दात आपण आत्मविश्वासाने प्रभूची प्रार्थना म्हणूया। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तो आम्हाला शांती दे। आमच्या ताणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेका शांती वंदन करूया। जग पाप हार का परमेश को करा
सोडी दया धारा प्रभुवरा जग पाप हर का परमेश को करा सोडी दया धारा प्रभुवरा जग पाप हर का परमेश को करा शांति वर्षाव करा जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पाहा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन हे माझा येशू माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अति पवित्र साक्रामेंतात हजर आहेस ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे अंतरयामी प्रभु हो अंतरयामी प्रभु तहान ले मन हे पुकारी स्वीकारण्या अबोल झाली वाणी माझी बोल प्रभु वसना तू मन मंदिरी माझा अंतरयामी प्रभु ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली व आम्हासाठी स्वतःचा सुवासिक असा यश देवाला अर्पण केला आपण प्रार्थना करूया हे प्रभु या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन संत जूडची नवेनाची प्रार्थना हे संत जूड भाग्यवंत प्रेषिता तू प्रभु ख्रिस्ताचा निष्ठावंत सेवक आणि मित्र होतास तू निराशाग्रस्तांचा आधार आहेस म्हणून ख्रिस्त सभा तुझा गौरव करते मी तुझा एक दीन भक्त आहे तुझ्या शक्तिशाली मध्यस्थीने माझी गरज पूर्ण कर
आपली गरज येथे सांगावी। या मोठ्या संकटाच्या प्रसंगी माझ्या मदतीला धाव, म्हणजे मी तुझ्या समवेत सर्व संतासमवेत सदा सर्वकाळ परमेश्वराचा गौरव करीन। आमेन। नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हासाठी आत्ता आणि आमच्या मनाच्या वेळीस। आमेन। प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस। कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलतृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। अप्लिकेशन फॉर्म्स फॉर द सेंट जेवियर्स इंग्लिश मीडियम किंडरगार्डन क्लास विल बी अवेलेबल ऑन नोव्हेंबर 2nd and 3rd बिटवीन 9 AM and 10:45 AM ओनली इन द जेवियर्स इंग्लिश मीडियम स्कूल ICAC। सेंट जेवियर्स इंग्रजी माध्यम ICAC शाळेत ज्युनियर KG फॉर्म नोव्हेंबर 2 आणि 3 या दिवशी सकाळी 9 ते 10:45 पर्यंत शाळेच्या ऑफिसमध्ये मिळतील। अधिक माहिती शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर व आपल्या कुटुंबावर येवो। आमेन। जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात आणि शांतीत पाठवण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। आपल्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर नीलम लोपिस ह्यांना मी माणिकच्या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी विनंती करत आहे। आपल्या ह्या लॉकडाऊनमुळे आपण चर्चला येत नसतो, परंतु याच काळामध्ये फादर जॉन फरोज आणि माणिकचे संपादक मंडल यांनी अतिशय श्रम घेऊन एक उत्कृष्ट असं अंक आपल्यासमोर सादर केलेलं आहे। या माणिक अंकाचं प्रकाशन
झालेला आहे असं मी जाहीर करतो. माणिक जुलै ऑक्टोबर अंकाचे प्रकाशन. आज आपले प्रमुख धर्मगुरु फादर नीलम लोपिस यांच्या हस्ते माणिक अंकाचे ऑनलाइन प्रकाशन झाले आहे. अगोदर सूचना सांगितल्याप्रमाणे माणिक अंकाचे वाटप प्रत्येक शेजूळ प्रमुखाने आपल्या शेजूळच्या सर्व कुटुंबात करावे ही नम्र विनंती. शेजूळ प्रमुखाने आजपासून आपल्या शेजूळच्या कुटुंबासाठी आपल्या चर्च ऑफिसमधून अंक घ्यावे. सर्व शेजूळ प्रमुखाने माणिकच्या प्रत्येक अंकाच्या खर्चासाठी प्रत्येक कुटुंबाकडून कमीत कमी रुपये 50 देणगी म्हणून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पॅरिस काउन्सिल सभासद, सर्व लेखक, कवी आणि माणिकच्या निर्मितीसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना धन्यवाद. आम्ही आपले ऋणी आहोत. जेलूस घाट वास्ते न मान कर मानते भूताने दिलेला नीरो पाठवीते. नमो 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 मारिया. नमो 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 मारिया.